रायगडच्या कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने कर्जत येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला। या रानभाजी महोत्सवात कर्जत तालुक्यातील आदिवासी व भाजी विक्रेते सहभागी झाले होते। पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या तसेच इतर भाज्या यांचे प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रसंगी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील देवदत्त जोंधळे, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांच्यासह कृषी विभाग अधिकारी, कर्मचारी व भाजी विक्रेते उपस्थित होते। प्रतिनिधी प्रसाद अटक, महाराष्ट्र टाइम्स 1, रायगड। माननीय कृषी मंत्री महोदय भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी रानभाजी महोत्सवाचं आयोजन तालुका कृषी अधिकारी कर्जत येथे केलेलं आहे। माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेळके साहेब तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सुळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही रानभाजी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। रानभाजी हा अतिशय आहारात अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक आहे। त्या सेंद्रिय असल्याने त्याचा शरीराला निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होतो। त्यामध्ये जास्तीत जास्त पोषणद्रव्य असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने त्या अतिशय महत्त्वाच्या अशा उपयुक्त आहेत। कर्जत तालुक्यामध्ये कशाळे भाग हा बहुतांशी आदिवासी असल्याने बहुतेक रानभाज्या तिथे उपलब्ध असतात, परंतु त्याचा प्रसार नसल्याने किंवा लोकांना जास्तीत जास्त त्याची माहिती नसल्याने त्या आदिवासी बांधवांकडून खरेदी केल्या जात नाही। परंतु अशा प्रदर्शनातून आपण नक्कीच त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांपर्यंत त्या पोहोचून त्यांची जास्तीत जास्त जनजागृती केल्यास आदिवासी बांधवांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल। तरी सर्वांनी या रानभाज्यांचं जास्तीत जास्त सेवन करून आपली रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल याकडे लक्ष दिल्यास निश्चितच याचा उपयोग होईल। भरवलेला आहे अशाच पद्धतीची जनजागृती सामान्य माणसापासून ते युवा पिढीपर्यंत सुद्धा गेलेली पाहिजे। या लोकांना आता सांगितलं गेलं की त्या भाज्या कशा पद्धतीने बनवायच्या आहेत त्याच गोष्टीचं आतापर्यंत नॉलेजही सत्य व परिस्थिती आहे की भाज्या आहेत त्या पण त्याचा अतिशय गुणकारक सुद्धा आहे, परंतु त्या लोकांपर्यंत त्याचा आपण जनजागृती केली पाहिजे, लोकांना त्याची माहिती दिली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीने आजचं असणारी युवा पिढी, युवा गृहिणी असतील त्यांना ह्या गोष्टीचं नवीन आता टेक्नॉलॉजीनुसार आता ज्या यूट्यूबवर बघतात त्याबद्दल नवीन डिशेस बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, परंतु आपल्या रानभाज्या संदर्भात सुद्धा आपण सगळ्या महिला भगिनी आहात, आपण सुद्धा सगळ्या गोष्टीची माहिती दिली गेली पाहिजे की कशा पद्धतीने आपल्या आहारामध्ये हा पोषक असणाऱ्या ह्या रानभाजी आहेत आणि या संदर्भात जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे। तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या गोरगरीत असणाऱ्या शेतकऱ्यांना, आदिवासी बांधवांना आपण त्या ठिकाणी करत असणाऱ्या ह्या रानभाज्यांचं महत्त्व बाकी ठिकाणी जर बाकी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा नक्कीच त्या ठिकाणी मार्केटिंगसुद्धा वाढेल आणि चांगल्या प्रकारे त्यांना सुद्धा त्याचा मोबदला मिळून जाईल आणि म्हणून माझे शेतकरी बांधून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत।